बंदी असताना देखील पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखोंचा नायलॉन मांजा विकण्यात आलेला आहे. सध्या नायलॉन मांजा बंदी घालण्यावर आली आहे. या मांजामुळे अनेकांचे गळे कापले गेल्याच्या घटना घडल्या होत्या व मांजामध्ये अडकून अनेक पक्षी मृत्युमुखी पडत होते. या मांजामुळे होणारे गंभीर परिणाम पाहून बंदी घालण्यात आली होती, परंतु या वर्षीच्या संक्रांतीनिमित्त पतंगबाजीमध्ये पारंपरिक मांजापेक्षा नायलॉन मांजा सर्व ठिकाणी दिसून आला. हा मांजा पारंपरिक मांजापेक्षा किमतीत स्वस्त असल्यानं व व्यापाऱ्यांना या मांजामागे अधिक नफा मिळत असल्यानं शहरातील बहुतांश विक्रेत्यांनी छुप्या पद्धतीनं या मांजाची विक्री केली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या विक्रेत्यांनी शक्कल लढवत दुकानाच्या दर्शनी भागात पारंपरिक मांजा लावला होता व छुप्या पद्धतीनं हा मांजा शहरात विकला गेला.